जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही समाधानाची बाब आहे, परंतु जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे तेव्हा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही दिलासादायक बाब आहे, मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये यासाठी 5 तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली आहे. ग्रामीणमध्ये काल 7 होती, सोलापूर शहरामध्ये 8 होती. एकूण मयत संख्या ग्रामीणमध्ये 3158 आणि शहरामध्ये 1433 असे 4591 आणि पॉझिटिव्हची जो रेट म्हणतो आपण तो शहरातला 1.87 आणि ग्रामीणमध्ये 3.49 एवढा एक पॉझिटिव्ह रेट आहे. काल जे रुग्ण सापडले शहरामध्ये 18 रुग्ण सापडले आणि ग्रामीण भागामध्ये 577 रुग्ण काल आढळून आले. एकूण 595 रुग्ण हे काल सापडले. हे सोलापूर जिल्ह्यासाठी खूप धोक्याची घंटा आहे, कारण का ग्रामीण भागा शहरामध्ये 18 सापडले आणि ग्रामीणमध्ये 577 सापडले. त्यामध्ये पंढरपूर, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा ह्या 5 तालुक्यामध्ये पेशंट आज दिवसेंदिवस खूप सापडत आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे सोलापूरकरांनी काळजी करण्याचं कारण आहे, काळजी घेण्याचं निश्चित प्रकारे आपण घेतली पाहिजे आणि निश्चित प्रकारे या बाबतीत स्वतः मी आता कलेक्टर साहेबांना सूचना केलेली आहेत की आपण स्वतः तिथले लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करून हा जर रेट वाढला तर ही निश्चित प्रकारे ही आग सगळ्या जिल्ह्यामध्ये पसरण्याची शक्यता आहे. हे पसरू शकते, 100% पसरू शकते, कारण काही शेजारी दिवशी हे वाढत चालले. त्यामुळे त्या बाबतीत सगळ्यांशी चर्चा करून ताबडतोब योग्य तो निर्णय घ्या की जेणेकरून त्याचा फटका तिथल्या लोकांना बसू नये, जिल्ह्याला बसू नये. नियोजन भवन येथे कोरोना विषयक आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार राजन राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते. पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्ह दर 3.6% झालाय, मात्र प्रशासनाने रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, नागरिकांनी काळजी घ्यावी, 5 तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यात पसरवून फटका बसू नये यासाठी तिथे कडक निर्बंध आणावे लागणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींशी यांच्याशी चर्चा करून आणि सर्वांना विश्वासात घेऊन प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा. बसू नये, जिल्ह्याला बसू नये आणि परत जिल्ह्याचा जो आज हळूहळू कमी होणारा रुग्णांची संख्या आहे परत ती दिवसेंदिवस वाढून आहे. त्यामुळे या 5 तालुक्याच्या बाबतीत आपण सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या अशा प्रकारच्या सूचना आज मी त्यांना दिलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिकूर मायकोसिसच्या बाबतीत खूप पाठीमागं मागच्या महिन्यापूर्वी घबराट होती, खूप लोकांनी भीती घेतली होती, परंतु हे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होते. त्याचप्रमाणे आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण तिथं त्यांना जी औषधं वगैरे लागतात ती सगळी त्याची सगळे औषधं वगैरे आपण देतो आहे. त्यामुळं त्यामध्ये ती संख्या कमी होण्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा सोलापूर दृष्टीने एक चांगली बाब आहे. त्याचप्रमाणे म्युकरमाशेच्या बाबतीत फक्त आता सध्या 28 रुग्णच फक्त त्यामध्ये उपचार आता घेत आहेत आणि आजपर्यंत बरे झालेले 508 रुग्ण आहेत आणि मृत्यू म्युकरमाशे 89 झालेले आहेत. आणि ते म्युकरमाशेमध्ये कोविडचे पण काय त्यामध्ये काय लोकांचं प्रमाण हे निश्चित प्रकारे होतं. लसीकरणाच्या बाबतीत हे साधारणतः आपल्या शहर आणि जिल्ह्यामध्ये 10,32,576 लोक ह्याचं लसीकरण हे झालेलं आहे. आणि आपण सगळ्याला माहिती आहे की तिसऱ्या लाटेच्या बाबतीत जे काय काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे त्या बाबतीत आपण तिसऱ्या लाटेसाठी आपण सगळी पूर्वतयारी झालेली असून आपण बेडची पण ह्यावेळेस क्षमता ही प्रत्येक हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय त्यामध्ये वाढलेली आणि औषधाची त्यावेळेस कुठं तुटवडा जाणवणार नाही यासाठी औषधंसुद्धा आपण निश्चित प्रकारे उपलब्ध होईल याची काळजी आपण सगळ्यांनी आज घेतलेली. मिकोर मायकोसिसचे रुग्ण कमी होत आहेत, केवळ 28 रुग्ण उपचार घेत आहेत, मात्र सतर्कता बाळगा, लहान मुले, कोमॉर्बिड रुग्णांवर लक्ष केंद्रित करा
अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या आहेत. लसीकरणाबाबत जिल्हा मागे राहता कामा नये यासाठी प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्क राहून लस उपलब्ध करून घ्यावी, दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.